जिल्हा पंचायत वेचणुकेत आदले मुखेल मंत्री लक्ष्मीकांत पार्सेकार हांच्यांनी पक्षाच्या विरोधात काम केला म्हण आरोप मांद्रे भाजप मंडळान केला. आरडीएक्स गोवा ब्युरो रिपोर्ट. तुमका सगळ्यांक खबर आसतली 12 तारखेक जे जेटपी इलेक्शन झाले आणि ह्या निवडणुकीत मांद्रे मतदारसंघातले दोनूय उमेदवार जे असले ते पराभूत झाले. तर आमका ठाम विश्वास असा हे उमेदवार आमचे पराभूत जावंक ना तर त्यांना पराभूत केले गेले. ह्या मांद्रे मतदारसंघात स्वतःचे निष्ठावंत म्हणून जे लोक मिरयतात, स्वतःचे पक्षाचे सिनियर कार्यकर्ते सिनियर मोस्ट कार्यकर्ते म्हणून जे लोक मिरयतात, हे आयज मेरेन फक्त स्वतःच्या हितासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षा बरोबर असतात. ह्या मतदारसंघाचे माजी आमदार माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर. हे जे स्वतःक निष्ठावंत म्हणून जे लोक मिरयतात ह्यांच्यांनी ह्या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाची आमदारकी भोगली, मंत्रीपदय भोगले, मुख्यमंत्री झाले, पण हे खंय तरी पक्षाचो विचार न करता स्वतःच्या हिता खातीर आयज काम करतात. आयज जर हे पक्षा बरोबर असलेले जाल्यार ह्या मतदारसंघातले दोनूय उमेदवार निवडून येतले आसले. की असले वायफळ त्यांनी प्रयत्न करपाचे ना. जर त्यांना पक्षा बरोबर रावपाचो असा तर त्यांनी निश्चित पक्षा बरोबर रावपाचो आणि पक्षाचे काम करपाचे, ना जाल्यार त्यांनी ह्या टायमार पक्षासून भायर सरपाचे आणि आपलो स्वतंत्र पक्ष तयार करपाचो. काम केलं ते काम करून तो एकच दाखवूक शकता की आपणांक तिकीट मेळटली. कारण दोनूय तिकीट सिटी पडल्यानंतर आपणांक तिकीट हेची जी विधानसभेची 22 इलेक्शन जातलें तेतून आपणांक तिकीट मेळटलें अशें ताका दिसता. पूण हे तेणी आपल्या मनासून काढून उडोवपाचे. कारण दयानंद सोपटे हांगा मतदारसंघात भरपूर काम करता, सगळ्या कार्यकर्त्यांक घेऊन काम करता. कारण हंगासर जे प्रमुख कार्यकर्ते आहात ते मेन कार्य जे फुडे रावून जे काम करतात त्या कार्यकर्त्यांक सगळ्यांक जी संधी त्याच्या हातीन मेळ्या ती संधी त्यांच्या पर्यंत पावयल्ली आसा. ते मागीर डायरेक्टर आसूं किंवा गोव्याचेर भाजपाची जी कमिटी आहा तेचेर घालपाची संधी आसा, ही संधी सगळ्यांक दिल्ली आसा. आमदार दयानंद भाई यांच्यानी तर जनसंपर्क चालूच दौरला, केन्नाच कोणाकडे मतभेद करनासताना त्यांनी हो संपर्क चालू दौरला, कार्यकर्त्यामार्फत सुद्धा संपर्क चालू दौरला. आणि हे त्यांचे कार्य भारतीय जनता पार्टी चालू असा तरी सुद्धा हे ज्येष्ठ लीडर असा पहिलीचे त्यांच्यानी जर असे हे अडथळे आणले तर हो पक्ष पुढे सरचो ना. बीजेपी फाटल्यान असा ते बेरोजगार आहात ते फाटल्यान आहात ते असेच जर सिनियर लिडर जर सपोज असे करपाक लागले जाल्यार त्यांच्या मनान डाऊट वयतलो भुरग्यांच्या. सो त्यांचे सपोज फ्युचर जर बरे वयतले जाल्यार हे सिनियर लिडर आहात त्यांच्यानी सारखे काम करचे पडटले.